नमस्कार, डी टी व्ही मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आम्ही घेऊन आलो आजच्या ताज्या. पारवा तालुक्यातील भोलाने परिसरात असलेले मातीचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे इंदासी धरण मागील झालेल्या पावसानं 100% भरले असल्यानं 10 वर्षांनंतर त्याचा सांडावा निघालाय. त्याचे जलपूजन बहादरपूरच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आज उत्साहात संपन्न झालंय. बहादरपूर येथील पिण्याच्या पाण्याची पूर्ण मदार समजली जाणारी इंदासी धरणावर 6 गावांच्या पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत अवलंबून आहेत आणि हे धरण मागील 10 वर्षात कधी 100% भरले नव्हते ते आज मागील 2-3 दिवसांच्या पावसामुळे 100% भरले असून त्याचा सांडावा 10 वर्षात पहिल्यांदा बाहेर निघाला आहे. यामुळे बहादरपूरचा ग्रामस्थांसह परिसरातील ग्रामस्थांना मोठा आनंद झालाय. जिराडी, भोलाने, वसंतनगर, पिंपळकोठा, बहादरपूर, आंबापिंपरी या गावांच्या वॉटर सप्लायचा विहीर धरणाजवळ असून हे धरण जर भरले तर परिसरातील जवळपास 50,000 लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तसेच गुराढोरांच्या, मुक्या प्राण्यांच्या, वन्यजीवांच्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटत असून आज हे धरण 100% भरल्यामुळे बहादरपूरचे सरपंच चंद्रकांत जावरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यमार्फत आज इंदासी मातेला आणि इंदासी धरणाला साडी चोळीचा आहेर करून जलपूजन करण्यात आले आहे. धरण म्हणून संबोधले जाणारे इंदासी धरणावर आपण आज उभे आहोत. जवळजवळ 10 वर्षापासून हे धरण कधीच भरले नव्हते. आज या धरणाचा ओसांडा बाहेर निघाला असून हे धरण 100% भरले आहे आणि या धरणाच्या जलपूजनाचा कार्यक्रम बहादरपूरच्या ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला. आपण बहादरपूर सरपंच यांच्याकडून या धरणाचे महत्व किती आहे कसे ते जाणून घेऊया. पाऊस तर पडतोय पण त्याच्या पाण्याची समस्या इकडेच होती. पाऊस पाहिजे तसा पडला नाही तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची प्रचंड हाल होती आणि या दिवसाच्या पावसामुळे या ठिकाणी धरण पडले. जोरदार पाऊस झाला आणि लोकांना अतिशय आनंद झालेला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आनंदाने या ठिकाणी येऊन या ठिकाणी जलपूजनाच्या कार्यक्रमाने आपल्याला होतो. आज इंदासी माताला साडीचोळीच्या आहेर करून आणि धरणाला साडीचोळीच्या आहेर करून बहादरपूर ग्रामपंचायतच्या वतीने या धरणाचा एक जलपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मी प्राध्यापक योगेश चौधरी, पी टी व्ही बहादरपूर, कॅमेरामन संजय आमृतकर सर, धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार. बी टी व्ही मराठीच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मराठी माणसाचं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल बी टी व्ही.